नमस्कार आप देख रहे हैं आज अच्छा की खास बात अपने दोस्त वीर सिंह के साथ दोस्तों पिछले कई एपिसोड से हम आपको लगातार परवेश पटेल जो कि हसन बाग का रहने वाला बिलाल एंटरप्राइजेस का मालक इसकी खबरें हम आपको बार बार दिखाते आए इसके काले कारनामों को भी हम आप तक लगातार लेकर आता है किस पर किस प्रकार से ये लोगों को झांसा देता था कि पैसे डबल कर देंगे डुप्लीकेट नोट का, का काम एटीएस की रेड हुई और ना जाने कितने काले कारनामों को हमने जिक्र किया और BCN लगातार बीसीवेश पटेल को उजागर करता रहा ये सारी घटनाओं के बाद 10 लोगों के ऊपर मकोका जैसी बड़ी कार्रवाई हुई, हुई है लेकिन परवेश पटेल के बारे में हम लगातार इस खास एपिसोड में प्राइम टाइम में हम लगातार उसके काले कारनामों को उजागर करते आए हैं अब बड़ी कार्रवाई हुई है कि उसके ऊपर मकोका की कार्रवाई गणेश पेठ पुलिस द्वारा की गई है गणेश पेठ पुलिस स्टेशन के पीआई से हमारी बातचीत हुई वो क्या कहते वो भी हम आपको सुनाएंगे और इसमें कम से कम पाँच साल की सज़ा से लेकर के फांसी तक का प्रावधान है लेकिन ये आने वाले समय में पता चलेगा कि आखिर परवेज पटेल के साथ क्या कार्रवाई और होती है दूसरी बात कि परवेज पटेल जिस तरीके से लोगों के साथ में धमकाना उसके घर से बंदूक मिलना लोगों को पैसे डब, डबल करके झांसे देना या फिर तो लोगों को इस तरीके से लूटना जो भी सारे काम हैं डुप्लीकेट नोट का काम है ये अकेले नहीं करता था परवेश पटेल के साथ अन्य भी उसके कई सहयोगी थे लगातार उसकी गतिविधियों का हम आप तक बताते रहे मकोका जैसी बड़ी कार्रवाई उस पर हुई है हालांकि हमने पिछले कई एपिसोड में इसका जिक्र भी किया था कि प्रवेश पटेल उर्फ पप्पू के ऊपर मकोका जैसी बड़ी कार्रवाई होनी चाहिए और आखिर ये हुई भी थोड़ा ऐसी हकीकत है कि तहसीलमध्ये जो तथाकथित एक मर्डरचा प्रकार घडला होता त्याच्या अनुषंगानं गुन्ह्याचा तपास तहसील पोलीस स्टेशन करत होते ते करत असताना त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र रॅकेट या नागपूर शहरामध्ये पसरलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की शुक्रवारी तलाव या ठिकाणी काहीतरी एकाला शस्त्र पुरवठा करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तपास केला आणि आमच्याकडे प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला जवळपास आत्तापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्या सदर गुन्ह्यामध्ये आणि आत्तापर्यंत त्यांच्यावर दहा पिस्टल आणि जवळपास तेरा कारतूस आम्ही जप्त केलेले आहेत सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये जवळपास दहा आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत याच्यामध्ये काही आंतरराज्य टोळीसारखं प्रकार निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये नंदनवनी एरियातले दोन आरोपी आहेत गणेश प्रहारीमध्ये आहेत आणि जवळपास सहा आरोपी हे अदर स्टेट मध्य प्रदेश येथील आहेत सर्वांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यामध्ये तीन पंचवीस पाच पंचवीस शस्त्र अधिनियम व एकशे वीस कट रचून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर तपास सध्या करीत आहोत आणि वरिष्ठांप्रवान्याने सदर गुन्ह्यामध्ये मोक्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहेत का जेणेकरून त्यांच्यामध्ये सदर आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून शस्त्र पुरवठा करण्याचा एक मोठा प्लॅन या शहरामध्ये आखलेला आम्हाला निष्पन्न झाला आहे आणि त्याच्याद्वारे आर्थिक सुबत्ता करण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला दिसून आलेला okay, आहे ओके त्याच्यातले दहा आरोपींची मी नावं सांगतो फिरोज खान उर्फ आजी वलद मोहम्मद जबीर राहणार आहे मोमीनपुरा त्यानंतर इतर दोन आरोपी आहेत नंदनवनचे ज्यांचे नाव आहेत इर्शाद खान उर्फ मोनू वलद शमशाद खान आणि दुसरा आरोपी आहे परवेज अहमद उर्फ पप्पू वल्द मोहम्मद शरीफ पटेल व इतर आरोपी अशी दहा आरोपी सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले इतरही आरोपी म मिळणे शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे अर्थातच सदरचा गुन्ह्याची कारवाई जी असते ते महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत केले असते याच्यावरूनच स्पष्ट होत आहे की या आरोपींनी कुठेतरी संघटित गुन्हेगारी करून गुन्हे के केलेले आहेत बऱ्यापैकी यांच्यावर काही खंडी वसूल करणे किंवा चिटिंगप्रमाणे पैसा गोळा करणे किंवा शस्त्रात धाक दाखवून लोकांच्या म्हणून खंडी गोळा करणे काही गैरकायदेची मंडळी तयार अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखला आहेत सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे नक्कीच यानंतर जशी सिस्टीप होईल तशी आपल्याला सांगण्यात येईल